अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। शिवसेना पक्षाच्या वतीने आज जामनेर तहसील कार्यालय येथे केंद्रीय ग्राहक मंत्रालयाने कांदा निर्यातीवर लावलेली बंदी उठवण्याबाबतचे निवेदन देण्यात आले। केंद्रीय ग्राहक मंत्रालयाने कांदा निर्यातीवर बंदी लादल्यामुळे शेतकऱ्यांना याचा फार मोठा फटका सहन करावा लागत असून शेतकरी वर्गामध्ये संतापाची लाट पसरली आहे। त्यामुळे ही कांदा निर्यातीवर लावण्यात आलेली बंदी लवकरात लवकर उठवण्याबाबतचे निवेदन शिवसेना पक्षाच्या वतीने तहसीलदार अरुण शेवाळे यांना देण्यात आले आहे। आता आपण जामनेर तालुक्यातील तहसील कार्यालयामध्ये उपस्थित आहोत। येथे सर्व शिवसेना सैनिकांनी मिळून जे काही कांदा निर्यात बंदी चालू आहे त्याबद्दल तहसीलदार अरुण शेवाळे यांना निवेदन देण्यात आले आहे। सध्या कांदा निर्यातीमुळे शेतकऱ्यांवरती खूप मोठा जास्त प्रमाणात त्यांचं नुकसान होणार आहे। त्यानिमित्त त्यांनी तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे। याबद्दलची अधिक माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात। केंद्र सरकारनं जे कांदा निर्यातीवर बंदी घातलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे खूप हाल होत आहे आणि त्यांना जो भाव मिळाला पाहिजे त्याच्यासाठी आम्ही शिवसेना ही रस्त्यावर उतरायला तयार आहे। जर केंद्र सरकारनं जर ही कांदा निर्यात ही उठवली नाही तर आम्ही शिवसेना स्टाईलनं आंदोलन छेडण्याच्या तयारीत आहे। तसेच तहसील साहेबांना निवेदन दिलं आहे। जय महाराष्ट्र। अखंड देशामध्ये कोरोनाच्या महामारीमध्ये पूर्ण देशातील जनता तसेच ज्या शेतकऱ्यांच्या भरोशावर हे देश चालतं तो शेतकरी खूप अडचणीत असल्यामुळे, परंतु केंद्रीय कृषी मंत्री गोयल साहेबांनी जे निर्णय घेतले आहेत की बाबा कांदा निर्यातीचं जे बंदी आणली ती बंदी तात्काळ रद्द करून शेतकऱ्यांचा कांदा हा हमी भावाने विकला गेला पाहिजे, एवढं मी शिवसेनेच्या वतीने आज जामनेर शहराच्या वतीने तालुका पूर्ण तालुक्याच्या वतीने आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं आहे। एवढंच आमची विनंती आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। आम्ही जामनेर शहर व शिवसेनेच्या तालुक्याच्या वतीने आज तहसीलदार साहेबांना निवेदन देत असून त्यांनी तो निर्णय मागे घेण्यात यावा, अन्यथा जामनेरमध्ये शिवसेनेतर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा संबंध असून दम देत आहोत। जय हिंद, जय महाराष्ट्र। केंद्रीय ग्राहक मंत्रालयाने जे कांदा निर्यातीबाबत जे निर्णय घेतलेले आहेत अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे। सर्वसामान्य जनता नसून आज केंद्र सरकारने शेतकऱ्यांवरच्या हक्काच्या गोष्टींवर सुद्धा गदाळण्याचं काम केलेलं आहे। तर आज शिवसेना तालुका शहर तालुक्याच्या वतीने आज निर्णय घेण्यात माननीय तहसीलदार अरुण शेवाळे यांना निवेदन देण्यात आलेलं आहे की आज कोरोना काळात शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडनं तुटपुंजी मदत झालेली आहे आणि आम्ही मदत केली असा दावा करणारं हे सरकार आज शेतकऱ्यांच्या विरोधात जे निर्णय घेता आहे तर अक्षरशः कोरोना काळात मृत्यूमुखी पडलेल्या त्यांच्या कुटुंबियांना कोणत्याही प्रकारची मदत देत नाही आहे। तर मग शेतकऱ्यांचं म्हणतात की शेती, भारत हा शेतीप्रधान देश आहे आणि जगाचा पोशिंदा आज उपाशी आहे, तर ह्या पोशिंद्याला आज तुम्ही हालाकीचे जे दिवस आणतायत तर अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे। केंद्र सरकार तसेच भाजपा सरकारचा आम्ही शिवसेना जामनेर तालुकाच्या वतीने आज जाहीर निषेध करतो। जर शेतकऱ्यांच्या हक्कांवर आणि सर्वसामान्यांच्या हक्कांवर जर केंद्र सरकारने जर गदा आणण्याचं काम केलं तर शिवसेना मागे हटणार नाही आणि जर हा जो निर्णय आहे तो मागे घेतला नाही तर आम्ही तीव्र स्वरूपाचे आंदोलन करू। आत्ताच आपण यांच्याकडून जाणून घेतलं की केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी घातलेली आहे, त्यानिमित्त त्यांनी तहसीलदार अरुण शेवाळे यांना निवेदन दिलेले आहे। कॅमेरामन शेख सुफ्यान, स्वामी प्राजक्ता खरे, जेबीएन महाराष्ट्र न्यूज, जामनेर। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।